गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज अपन अपने बुक कीपिंग एंड अकाउंटन्सी या विषयाचा यूनिट नंबर सेकंड अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कंसर्न का नेक्स्ट प्रॉब्लेमला काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत। नेक्स्ट प्रॉब्लेम सोडवण्याच्या अगोदर आपल्याला आपल्याकडे इनकम एंड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट असे दोन फॉर्मॅट्स तयार असायला पाहिजेत। सर्वप्रथम हे दोन फॉर्मॅट्स तयार करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे। प्रॉब्लेम सोडवत असताना बेसिकली तीन स्टेपमध्ये प्रॉब्लेम सोडवला जातो। एक, दिलेला रिसीट अँड पेमेंट अकाउंट ट्रान्सफर करून घेणे। दोन, ॲडजस्टमेंटचे प्रत्येकी दोन इफेक्ट्स करणे। तीन, प्रॉब्लेम टॅली करणे। ह्या तीन स्टेपमध्ये आपल्याला प्रॉब्लेम काय करायचा आहे, सोडवायचा आहे। आता हा प्रॉब्लेम सोडवत असताना तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये पहिल्यांदा इन्कम एंड एक्सपेंडिचर अकाउंट का एक ब्लैंक फॉर्मैट तैयार करा एक पेज वरती और दुसर पेज वरती बैलेंस शीट का ब्लैंक फॉर्मैट तैयार करा। हा फॉर्मैट तैयार करून घेतल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करायची आहे। प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करत असताना सर्वप्रथम दिलेल्या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट्स दिलेल्या अकाउंट्स वरती कुठे होतात त्याला टिक मार्क्स करून घ्यायचे आहेत। पहिले ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेलं आहे रिसिट्स इन एरियर्स विजिट फी अँड डिस्पेन्सरी। विजिट फी अँड डिस्पेन्सरीला आपल्याला काय करायचे आहे, प्रॉब्लेममध्ये टिक मार्क करायचे आहेत। विजिट फी ला टिक मार्क करा आणि त्यानंतर रिसिट्स फ्रॉम डिस्पेन्सरी याला टिक मार्क करा। या दोन टिक मार्क्स झालेले आहेत। त्याच्यानंतरची पुढची ॲडजस्टमेंट बघा कोणती आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट अँड सॅलरी। रेंट आणि सॅलरीला टिक मार्क करायला गेलं आपल्याला। रेंट आणि सॅलरी, रेंटला एक टिक मार्क करावे लागेल आणि सॅलरीला एक टिक मार्क करावे लागेल। ह्या दोन टिक मार्क आपल्या दोन नंबरच्या ॲडजस्टमेंटच्या झालेल्या आहेत। त्यानंतरची पुढची ॲडजस्टमेंट आहे स्टॉक ऑफ ड्रग्स वॉज रुपीज 1000। ड्रग्सचा स्टॉक 1000चा आहे तर आपल्याला काय करायचं आहे, ड्रग्सला टिक मार्क करून घ्यायचं आहे। ड्रग्स एक टिक मार्क झाली, ओके। त्यानंतर डिप्रिसिएट फर्निचर ॲट 8% पर एन एम अँड इक्विपमेंट्स रुपीज 500, म्हणजे डेप्रिसिएशन आपल्याला आहे फर्निचरवरती आणि इक्विपमेंट्सवरती। आपल्याला फर्निचरला एक टिक मार्क करून घ्यावे लागेल। फर्निचर एक नंबरला आहे आणि इक्विपमेंट्स त्याच्याच खालती दोन नंबरला आहे। या दोन टिक मार्क्स आपल्याला करून घ्याव्या लागतील। दोन टिक मार्क्स झाल्यानंतर आता आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करायचा आहे तीन स्टेपमध्ये। आता पहिली स्टेप रिसीट अँड पेमेंट अकाउंट ट्रान्सफर करून घेणे। काय सांगितलं बघा, डॉक्टर अभिनव भारत स्टार्टेड प्रॅक्टिस ऑफ मेडिकल प्रॅक्टिशनर ऑन 1 एप्रिल 2019। He gives you the receipt and payment account for the year ended 31st March 2020 and adjustment. Prepare income and expenditure account and balance it for the year ended 31st March 2020. आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचे 31 मार्च 2020 रोजीची आपण तयार केलेलं आहे। सगळ्यात सुरुवातीला आपल्याला रिसिट्स बाजू सोडवायची आहे। रिसिट्स बाजू सोडवत असताना सुरुवातीला काय सांगितलं बघा, कॅश इंट्रोड्युस्ड। कॅश इंट्रोड्युस्डच म्हणजेच या प्रोप्रायटरनं 25,000 कॅश आणून आपल्या व्यवसायाला काय केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे। कॅश इंट्रोड्युसर 25,000 म्हणजे हे कॅपिटल असणार आहे। म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला याचं पोस्टिंग होणार आहे। चला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला याचं पोस्टिंग करतो आहे आपण। इथं दिले बघा, कॅपिटल फंड 25,000, कॅपिटल फंड 25,000। बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला लिहा कॅपिटल फंड 25,000, ओके। इनर कॉलमला लिहा त्याला ॲडजस्टमेंट्स आहेत म्हणून। नेक्स्ट पुन्हा सांगितलेलं आहे विजिट फी। विजिट फी सांगितलेलं आहे आपल्याला, विजिट फी 10,000, याचं पोस्टिंग इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या, याचं पोस्टिंग इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम बाजूला इथं लिहिले बघा, ॲडजस्टमेंट आहे त्याला टिक मार्क केलेली होती। बाय विजिट फी 10,000 इनर कॉलमला लिहा इन्कम बाजूला। नेक्स्ट परत सांगितलेलं आहे रिसिट्स फ्रॉम डिस्पेन्सरी 30,000 रुपये, हा सुद्धा इन्कम आहे या डॉक्टरांचा।
रिसिट्स फ्रॉम डिस्पेन्सरी इन्कम बाजूला त्याला ॲडजस्टमेंट आहेत म्हणून इन्कम बाजूला रिसिट्स फ्रॉम डिस्पेन्सरी 30,000 इनर कॉलमला लिहिले बघा. नेक्स्ट त्यानंतर काय सांगितलं बघा, सन्ड्री रिसिट्स इतर किरकोळ रिसिट्स आपल्याला 5,000 दिलेल्या आहेत, याचंही पोस्टिंग आपल्याला कुठं करायचं आहे, इन्कम बाजूला सन्ड्री रिसिट्स 5,000. ओके, इन्कम बाजूला हे पोस्टिंग करून झालेलं आहे. याच्यानंतर आपल्याला रिसिट अँड पेमेंट अकाउंटमधील रिसिट्स बाजू ट्रान्सफर करून झाली, आता पेमेंट बाजू ट्रान्सफर करायची आहे. पेमेंट बाजू ही सगळी एक्सपेंडिचरला आणि असेट्स बाजूला होते. आता सगळ्यात सुरुवातीला काय सांगितलं आहे बघा, फर्निचर आणि इक्विपमेंट्स ह्या दोन्हीही असेट्स आहेत, त्यामुळे दोन्हीही असेट्स काय होणार आहेत, असेट्स बाजूला ट्रान्सफर होणार आहेत. फर्निचर 8,000 आणि इक्विपमेंट्स 10,000 बघा, असेट्स बाजूला बॅलन्स शीटच्या असेट्स बाजूला याचं पोस्टिंग केलेलं आहे. फर्निचर 8,000 बॅलन्स शीटच्या असेट्स बाजूला लिहा, फर्निचर 8,000 आणि इक्विपमेंट्स 10,000, इक्विपमेंट्स 10,000 बॅलन्स शीटच्या असेट्स बाजूला इनर कॉलमला, कारण याला ॲडजस्टमेंट आपल्याला सांगितलेलं आहेत म्हणून. नेक्स्ट पुन्हा प्रॉब्लेममध्ये काय सांगले बघा, ड्रग्स म्हणजे औषधं, ह्या डॉक्टरांनी औषधासाठी केलेला खर्च आहे, हे एक्सपेंडिचर बाजूला येणार, ॲडजस्टमेंट आहे, इनर कॉलमला लिहावे लागेल आपल्याला. टू ड्रग्स एक्सपेंडिचर बाजूला 7,000 इनर कॉलमला, कारण याला ॲडजस्टमेंट सांगितलेलं आहे म्हणून. नेक्स्ट बाय सॅलरी अँड बाय रेंट, पेमेंट बाजूला बाय सॅलरी अँड बाय रेंट हे दोन्ही एक्सपेंडिचर बाजूला येतील, एक्सपेंडिचर बाजूला पोस्टिंग केलेलं आहे बघा. टू सॅलरी इनर कॉलमला ॲडजस्टमेंट आहे आणि टू रेंट इनर कॉलमला ॲडजस्टमेंट आहे, या दोन्हीचंही पोस्टिंग इनर कॉलमला एक्सपेंडिचरच्या. टू सॅलरी 12,000 आणि टू रेंट 6,000. ओके, नेक्स्ट सॅलरी आणि रेंट झाल्यानंतर पुढं आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, बाय कन्व्हिनियन्स याचंही पोस्टिंग आपल्याला एक्सपेंडिचर बाजूला करायचं आहे. एक्सपेंडिचर बाजूला टू कन्व्हिनियन्स टू कन्व्हिनियन्स 4,000 इनर कॉलमला त्याला ॲडजस्टमेंट आहे, प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं नाही पण आपल्याला ती सोडवायची आहे, 4,000. नेक्स्ट पुन्हा सांगितलेलं आहे स्टेशनरी आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस, स्टेशनरी इलेक्ट्रिसिटी चार्जेस याही दोन अकाउंटचं पोस्टिंग आपल्याला एक्सपेंडिचर बाजूलाच करायचं आहे. स्टेशनरी आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस बघा, स्टेशनरी 500 रुपये आणि टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस 5,000 रुपये, दोन्हीचंही पोस्टिंग एक्सपेंडिचर बाजूला करून घ्या. टू स्टेशनरी 500 आणि टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस 5,000. ओके, नेक्स्ट परत आपल्याला सांगितलं आहे जर्नल्स, जर्नल्स हाही एक्सपेंडिचर आहे म्हणून एक्सपेंडिचर बाजूला जर्नल्स इथं लिहिले बघा, टू जर्नल्स 500 रुपये. नेक्स्ट त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे ड्रॉइंग्स, ड्रॉइंग्स आहे 15,000. ओके, ड्रॉइंग्स आपल्याला कॅपिटल फंडमधून काय करायचं आहेत, लेस करायचं आहेत. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला कॅपिटल फंड जो आपण 25,000 लिहिलेला आहे त्यातून हे लेस ड्रॉइंग्स 15,000 केलेलं आहे बघा, लेस ड्रॉइंग्स 15,000 लेस करा, लेस ड्रॉइंग्स 15,000. ओके, नेक्स्ट पुन्हा सांगितलेलं आहे बॅलन्स कॅरी डाऊन 2,000. हा बॅलन्स कॅरी डाऊन 2,000 जो आहे तो बॅलन्स शीटच्या असेट्स बाजूला येईल, शिल्लक रक्कम आहे आपल्याकडे ही म्हणून बॅलन्स शीटच्या असेट्स बाजूला बॅलन्स कॅरी डाऊनची जी रक्कम आहे ती कॅश इन हँड आपण लिहिलेली आहे बघा, 2,000 कॅश इन हँड 2,000 बॅलन्स शीटच्या असेट्स बाजूला. ओके, आता संपूर्ण रिसिट अँड पेमेंट अकाउंट आपला ट्रान्सफर करून झालेला आहे, याचा अर्थ पहिली स्टेप आपली संपली.
आता पहिली स्टेप संपल्यानंतर आपल्याला दुसरी स्टेप फॉलो करायची आहे. दुसरी स्टेप फॉलो करत असताना ॲडजस्टमेंटची असणार आहे. ॲडजस्टमेंटची इफेक्ट्स घेत असताना प्रत्येक ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट्स करायचे आणि मग पुढच्या ॲडजस्टमेंटकडे जायचं. आता पहिले ॲडजस्टमेंट काय सांगितलं बघा, रिसिट्स इन एरियर्स आर व्हिजिट फी रुपीज 2000 अँड डिस्पेन्सरी रुपीज 500. आपल्याला व्हिजिट फी 2000 रुपयांची एरियर्स आहे आणि डिस्पेन्सरी 500 रुपयांची. अजून ही व्हिजिट फी आणि डिस्पेन्सरी फी येणं आहे. मग व्हिजिट फी आपण इन्कम बाजूला मांडलेला आहे, त्याच्यामध्ये काय होईल, येणं आहे, आउटस्टँडिंग आहे. म्हणून इथं लिहिलं बघा, व्हिजिट फीचे इथं ॲड आउटस्टँडिंग 2000 रुपये. 10,000 रुपयांमध्ये ॲड आउटस्टँडिंग व्हिजिट फी 2000 झाली, आउटरला रिझल्ट 12,000 लिहिला. त्यानंतर त्यालाच लागून आहे, त्यानंतर त्यालाच लागून आहे डिस्पेन्सरी, ती पण आउटस्टँडिंग आहे 500 रुपये. म्हणून डिस्पेन्सरीमध्ये ॲड अजून आपल्याला ही फीज येणार आहे. 30,000 रुपयेमध्ये 500 रुपये ॲड होतील, आउटरला रिझल्ट 30,500 डिस्पेन्सरीचं जाईल. या ॲडजस्टमेंटचा एक इफेक्ट झाला, व्हिजिट फी 2000 रुपये ॲड केली आणि डिस्पेन्सरी 500 रुपये ॲड केले. याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट्स बाजूला, कारण अजून आपल्याला हे पैसे येणार आहेत, आपले असेट्स आहे. म्हणून बॅलन्स शीटच्या असेट्स बाजूला आउटस्टँडिंग व्हिजिट फी 2000 आणि आउटस्टँडिंग डिस्पेन्सरी रिसिट्स फ्रॉम डिस्पेन्सरी 500 रुपये, हे दोन्ही पोस्टिंग असेट्स बाजूला केलेलं आहे. ओके, नेक्स्ट पहिल्या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट्स झालेले आहेत. आता दुसरे ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट रुपीज 500 अँड सॅलरी रुपीज 1000. आपल्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सांगितलेले आहेत, रेंट आहेत 500 रुपये आणि सॅलरी आहे 1000. हे आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये असणार आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये रेंटमध्ये 500 रुपये ॲड करावे लागतील आणि सॅलरीमध्ये 1000 रुपये ॲड करावे लागतील. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये रेंटमध्ये ॲड आउटस्टँडिंग 6000मध्ये 500 ॲड केले, आउटरला रिझल्ट 6500. पुन्हा सॅलरीमध्ये ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 1000, 12000मध्ये 1000 ॲड झाले, आउटरला रिझल्ट 13000. ह्या ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट झाला, आउटस्टँडिंग सॅलरी आणि आउटस्टँडिंग रेंट. याचा दुसरा इफेक्ट आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला घ्यायचा आहे. हे दोन्हीही खर्च दिलेले नाहीत, आपल्याला द्यावे लागतील. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला इथं पोस्टिंग केले बघा, आउटस्टँडिंग रेंट 500 रुपये आणि आउटस्टँडिंग सॅलरी 1000 रुपये. याचं पोस्टिंग करून घ्या, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला आउटस्टँडिंग रेंट 500 रुपये आणि आउटस्टँडिंग सॅलरी 1000 रुपये. याच्यानंतर पुढचे ॲडजस्टमेंट आपल्याला सोडवायचे आहे, स्टॉक ऑफ ड्रग्स वॉज रुपीज 1000. ड्रग्सचा जो स्टॉक आहे तो 1000 रुपयांचा काय आहे, शिल्लक आहे. आता एक्सपेंडिचर बाजूला आपण स्टॉक ऑफ एक्सपेंडिचर बाजूला ड्रग्स लिहिलेले आहेत. बघा, एक्सपेंडिचर बाजूला सगळ्यात सुरुवातीला ड्रग्स लिहिले आपण 7000 रुपये. त्यामध्ये 1000 रुपयांचा जो स्टॉकचा ड्रग्सचा स्टॉक आहे तो शिल्लक आहे. म्हणजे खर्च केला आहे 7000, त्यातला 1000चा शिल्लक आहे. म्हणजे वर्षभरामध्ये कितीचा खर्च झाला, 6000चा. म्हणून काय केलं, ड्रग्समधनं लेस स्टॉक ऑफ ड्रग्स 1000, 7000मधून 1000 वजा केलं असतं, आउटरला रिझल्ट किती जाईल, 6000. म्हणजे वर्षभरामध्ये गोळ्या खरेदी केल्या होत्या 7000च्या, पण त्यात 1000चा शिल्लक आहे. मग 7000मधनं 1000 वजा केलं असता गोळ्या वर्षभरामध्ये खरेदी कितीचे झाले, एकूण 6000च्या. आणि याचा सेकंड इफेक्ट, शिल्लक आहेत आपल्याकडं गोळ्या औषधं. म्हणून स्टॉक ऑफ ड्रग्स आपण काय करणार आहोत, असेट्स बाजूला घेणार आहोत. या 1000 रुपये रकमेची किंमत स्टॉक ऑफ ड्रग्स इथं लिहिलेलं आहे बघा, स्टॉक ऑफ ड्रग्स 1000 रुपये असेट्स बाजूला. पुन्हा पुढचे ॲडजस्टमेंट आपल्याला सोडवायचे आहे, डेप्रिशिएशनची. डेप्रिशिएशन सांगितले, फर्निचरवरती 8% आणि इक्विपमेंट्सवरती 500 रुपये सांगितले. फर्निचर आपण असेट्स बाजूला लिहिलेलं आहे, असेट्स बाजूला बघा, फर्निचरवरती 8% लेस 8% डेप्रिशिएशन, 8000मधून
8000 रुपयांमधून 640 वजा करा 8% 88.64 त्याचा रिझल्ट येईल आउटरला 7360. पुन्हा इक्विपमेंट्सवरती सुद्धा डेप्रिशिएशन आपल्याला 500 रुपये सांगितले, लेस डेप्रिशिएशन 500 रुपये, 10,000 मधनं 500 रुपये वजा केले असता आउटरला रिझल्ट 9,500 रुपये. म्हणजे ह्या ॲडजस्टमेंटचा सुद्धा इफेक्ट्स झालेला आहे 4 नंबरच्या. याच्यानंतर आपल्याला ॲडजस्टमेंटचे प्रत्येकी 2 इफेक्ट झालेले आहेत. म्हणजे 2 नंबरची स्टेप आपली संपलेली आहे. 2 नंबरची स्टेप संपल्यानंतर आपल्याला 3 नंबरच्या स्टेपकडे जायचं आहे. 3 नंबरची स्टेप फॉलो करत असताना सगळ्यात सुरुवातीला आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचं आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करत असताना बघा, इन्कम अँड एक्सपेंडिचर या दोन्ही बाजूची बेरीज करायची आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर या दोन्ही बाजूची बेरीज करत असताना इन्कम बाजूची बेरीज सर्वाधिक येते, ती आहे 47,500. दोन्ही बाजूला लिहा 47,500. आता ही 47,500 दोन्ही बाजूला बेरीज केल्यानंतर एक्सपेंडिचरची अमाऊंट त्यातून काय करायची आहे, ही लेस करायची आहे. 47,500 मधून आपल्याला ही या अमाऊंट्स काय करायचे आहेत, लेस करायचे आहेत. ओके, या अमाऊंट लेस केल्यानंतर आपल्याला जी रक्कम भेटणार आहे सरप्लस, ती प्रॉब्लेममध्ये किती दिल्या बघा, 12,000. किती रक्कम दिल्या, 12,000 सरप्लसची रक्कम, 12,460 सरप्लसची रक्कम आहे, 12,460. आता ही 12,460 सरप्लसची जी रक्कम शिल्लक राहिलेली आहे ती माहिती आहे आपल्याला कुठं पोस्टिंग होते, ते आपली पोस्टिंग होते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला. कॅपिटल फंडमध्ये काय होणार आहे, ते ॲड होणार आहे. कॅपिटल फंडमध्ये ॲड सरप्लस 12,460 आणि या कॅपिटल फंडची एकूण रक्कम आपली आउटरला जाते 20,860. 20,860 ही रक्कम काय होते आपली आउटर कॉलमला जाते कॅपिटल फंडची. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपली बॅलन्स शीट क्लोज करायची आहे. बॅलन्स शीट क्लोज करत असताना लायबिलिटीची बेरीज येईल 22,360 आणि असेट्सची ही बेरीज येईल 22,360 आणि अशा पद्धतीने आपला प्रॉब्लेम काय होणार आहे, टॅली होणार आहे. हा प्रॉब्लेम आपण अशा पद्धतीनं सोडवलेला आहे 3 स्टेप्सनुसार. आता हा प्रॉब्लेम सोपा आहे, अगदी सहज समजण्यासारखा प्रॉब्लेम आहे. हा व्हिडिओ पुन्हा एकदा तुम्ही पहा आणि पुन्हा एकदा मी ज्या पद्धतीनं प्रॉब्लेम सोडवून दिलेला आहे त्या पद्धतीनं तुम्ही वहीमध्ये प्रॉब्लेम सोडवा आणि पुढच्या लेक्चरला आपण व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर आपला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीटचा फॉर्मॅट वहीमध्ये तयार असायला पाहिजे. म्हणजे मी व्हिडिओमध्ये जशा पद्धतीनं तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायला सांगेन त्या पद्धतीनं तुम्ही प्रॉब्लेम काय करायचा हे सोडवायचा आहे. आज आपण इथं थांबतो आहोत, नेक्स्ट लेक्चरला भेटणार आहोत. पण नेक्स्ट लेक्चरला भेटत असताना आपला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा फॉर्मॅट आणि बॅलन्स शीटचा फॉर्मॅट तयार असायला पाहिजे. आज आपण इथं थांबतो आहे. धन्यवाद.